हदगाव हिमायतनगर विधानसभेत प्रथमच सेना काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यासह शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम हे अपक्ष म्हणून जनतेच्या जीवावर निवडणूक लढत असल्याने निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे. घराणेशाहीला कंटाळलेल्या मतदारांनी स्वतःहून बाबूराव कदम यांना निवडणूक रिंगणात उतरविले. तसेच लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवली जात असल्याने तरुणांसह वयोवृद्धांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महिला बचत गटांनी सुद्धा थेट उमेदवारांच्या हातात देणगी दिली आहे आणि याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिवसेनेसह काँग्रेस उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. प्रतिनिधी जांबुवंत मिराशेसह आधार न्यूज नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.